घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. विसर्जन मार्गावर आणि इराणी खणीच्या ठिकाणी आवश्यक तयारीच्या अनुषंगाने महापालिका, पोलीस, सामाजिक संस्था आणि वाहन ठेकेदार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महापालिका प्रशासन आणि पोलीस दलाने समन्वय ठेवून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचं विसर्जन यंदाही इराणी खणीतच होणार आहे. त्या अनुषंगानं महापालिका, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि वाहन ठेकेदारांची सोमवारी संयुक्त बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीनं इराणी खणीवर विसर्जनासाठी केलेल्या तयारीची माहिती अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिली. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पापाची तिकटी आणि हॉकी स्टेडियमजवळ महापालिकेच्या वतीनं स्वागत कक्ष उभारला जाईल. विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, रस्ते पॅचवर्क 3 शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स, टॉवर, CCTV आणि स्टेजची व्यवस्था करणार असल्याचं रोकडे यांनी सांगितलं. काही मंडळांनी रस्त्यावर लावलेल्या कमानीमुळं वाहतुकीची कोंडी होतीये. अशा कमानीवर इस्टेट आणि अतिक्रमण विभागानं कारवाई करावी अशी सूचना पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी केली. तर पर्यायी मार्गाचा जास्तीत जास्त मंडळांनी वापर करण्याबाबत मंडळांना आवाहन करावं, वैद्यकीय पथकं सज्ज ठेवावीत असंही टिके यांनी सांगितलं. या बैठकीला उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, अजय सिनकर, संजीव कुमार झाडे, अजित तनपुरे, अशोक रोकडे, जैनुद्दीन पन्हाळकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.